नमस्ते, मैं तोंडल्याची भाजी करते आहे। ही तेंडली बघा, दाखवायला ठेवली आहे तुम्हाला। हे तेंडल्याची भाजी बनवते आहे। आणि असे कसे चार तुकडे याचे करून घ्यायचे, असे चिरून घ्यायचे। म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे बारीक केलं तरी चालेल, पण मी असे कापून घेतलेले आहेत। हे बघा, हे असे मी कापून घेतले आहेत। हे मी तुम्हाला दाखवायला ठेवले म्हणजे तोंडली म्हणजे काय असं नको म्हणून मी तुम्हाला ही चार दाखवायला ठेवली। हे तर कापून मी धुवून स्वच्छ घेतलेली आहे। आता मी याचं साहित्य दाखवते। हा कांदा आहे, मी आज मिरची नाही वापरणार आहे, कारण पिवळी भाजी नाही बनवणार आहे। कारण मी घरगुती मसाल्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे, ती हा मसाला लाल मसाला आहे। त्याचे आता मी हे सर्व तुम्हाला पहिलं साहित्य सांगते। 1/2 किलो तेंडली आहे, 2 कांदे, हे थोडेसे म्हणजे शेंगदाण्याचं कूट करून बारीक घ्यायचं, ही 2 तांबटी घेतले, लसूण घ्यायचे 4-5 पाकळ्या, हे अद्रकचे तुकडे असे करून ठेवायचे, हे थोडंसं अद्रक घ्यायचं। आणि हे थोडंसं खोबरं घेतलं आहे मी, म्हणजे नसेल तरी चालेल, पण आता आहे म्हणून घेतलं आहे थोडं। हे मीठ, हळद आणि हा थोडासा कढीपत्ता, आणि तळण्यासाठी तेल आहे। आता मी पहिलं गॅस पेटवते। गॅस पेटवला आहे, भांडं ठेवलं आहे। आता त्याच्यामध्ये तेल ओतते। तेल आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपल्याला भाजी सुकी बनवायची आहे तर त्याला तेल किती लागतो, त्या अंदाजाने तेल टाकायचं। तेल थोडं तापू द्यायचं। थोडं तेल तापलेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा असा बारीक चिरून टाकायचा। प्रत्येक भाजीमध्ये कसा कांदा जास्तच लागतो, कांदा जास्त टाकल्यामुळे त्याला चव पण येते। हा कांदा थोडा तेलामध्ये गेला आहे, तोपर्यंत मी अद्रक लसूण जरा चेचून घेते, तोपर्यंत कांदा गरम होईल। मी आता हे लसूण घेते। हे 4-5 पाकळे म्हणजे असे 4-5-6 पाकळे घ्यायचे, म्हणजे भाजी पण चांगली होते। आणि त्याच्यामध्ये थोडं अद्रकचे तुकडे करूनच ठेवायचे जेवण बनवायच्या आधी। हे असे थोडंसं अद्रक घ्यायचं, म्हणजे अद्रक लसूणने कसं जेवणाला जरा चांगली रुची येते। हे मी आता चेचून घेते बारीक करून, तोपर्यंत कांदा फ्राय होतो आहे। हे बघा, कांदा जरा म्हणजे कड येतो आहे कांद्याला, तेलामध्ये शिजतो आहे कांदा। पहिला कांदा घ्यायचा टाकून आणि हे चेचून घ्यायचं। हे बघा, हे असं चेचून घ्यायचं, ताजंचे ताजं घ्यायचं। मी कधी बनवून ठेवत नाही फ्रीजमध्ये, कारण ते कधी कधी ना वास मारतो, म्हणून ताजंचे ताजं मसाला आणला की लगेचच ते करायचं असं थोडं थोडं, तेव्हा एवढं बारीक करायचं, कारण ते सगळं भाजीमध्ये मग मिक्स होतो। नंतर कांदा हलवून बघते। कांदा थोडा नरम झाला आहे, कारण कांदा थोडा कच्चा राहिला तरी तो त्या तेंडल्याबरोबर शिजणारच आहे। आता त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली ना, हे टाकते आता त्याच्यात। हा थोडासा कढीपत्ता ठेवला आहे, 2-3 पानं म्हणजे पाहिजे असं नाही की आहे म्हणून टाकायची। कांदा जास्त नाही शिजू द्यायचा, कारण त्याच्यामध्ये आता तेंडली टाकायची आहे। ही भाजी कापलेली आहे बघा, कारण त्या तेंडल्याबरोबर तो कांदा पण शिजून निघेल लवकर। आता भाजी अशी टाकायची त्याच्यामध्ये, जर जेवढं मी सामान घेतलं आहे त्याच्या अर्ध्याने तर ते आपण सामान घ्यायचं। 1/4 किलो तेंडली घेतली ना तर 1-2 तांबटी घ्यायची बारीक बारीक, आणि 1 कांदा घ्यायचा छोटा मोठा। कांद्याचा कसा प्रश्नच येत नाही, कांदा मोठा घेतला तरी चालतो। आता मी असं जरासं हवेवर ठेवणार वाफेवर, आणि नंतर सामान टाकणार आहे। आता भाजी टाकली आहे मी, बाकी सगळं साहित्य नंतर टाकते, कारण हे शिजायचं आहे। थोडं वाफेवर राहू द्या, नंतर पाणी टाकणार आहे थोडंसं। गॅस फासच राहू द्या थोडा। आता बघते मी झाकण खोलून कुठपर्यंत झालं आहे ते। थोडीशी वाफ लागली आहे, कारण ते तेंडली आहेत ना, त्याला जास्त शिजायला टाइम लागतो।
थोड़ी वापेवर ठेवली ना मग थोड़ी जरा नरम होतात आणि लगेच पाणी टाकलं ना की ते म्हणजे लगेच शिजत नाही ते वातड होतात आणि शिजायला खूप टाइम लागतो म्हणून पाणी नाही पहिले टाकलंय जरा तेलामध्येच ते मुरू द्या झाकण मारून ठेवते थोडा आता बघते मी 2 मिनिटं झाली आहे जरा खोलून बघते नरम झाले आहेत का थोड़ी झाले आहेत नरम आता मी त्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकते ये तांबटी पहिले टोमॅटो टाकते ये शेंगदाण्याचं कूट आहे ये थोडंसं मी खोबरं घेतलंय आणि मी हा मसाला बनवलाय घरी ना त्या दिवशी दाखवला ना तो जो मिरची पावडर बनवलाय ना कोकणी मसाला म्हणून ती ही मिरची पावडर आहे याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले आहेत आणि आपण कसं जास्त तिखट नाही वापरायचं कारण जे जास्त वापरलं वगैरे ते खूप तिखट आहे मसाला असा थोडाच वापरायचा आणि जे चवीसाठी मीठ टाकते मीठ आपण लागेल तेवढंच वापरायचं थोडी हळद सर्व मसाले टाकले आता मी सगळं हळवून घेते ह्याच्यामध्ये मी बाहेरचा एक सुद्धा मसाला वापरला नाही बघा कारण हा मी घरी बनवलेला आहे मालवणी मसाला कोकणी तोच आहे त्याच्यामध्ये सर्व ते बाहेरचे मसालेमधले सर्व प्रकार आहेत ना ते सर्व ते लाल मिरची पावडरमध्ये आहेत बघा कसे दिसायला छान आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते काय तर मीठ टाकलं आहे ना आणि मसाले पण ते सगळं तेंडलेले लागले पाहिजे हे बघा हे असं थोडं म्हणजे शिजण्यासाठी कारण ते शिजायला लागतं ना म्हणून असं थोडंसं पाणी टाकायचं हे शिजायला तर 10 मिनटं तर लागणारच आहे कारण ती तेंडली आहे कडक असतात लगेच होत नाही 10 मिनटं तर लागणारच आहेत त्याच्यामध्ये झाकण ठेवते आणि गॅस फास्ट करून घेते आता मी खोलून बघते जरा शिजले का भाजी झाकण काढते कारण पाणी सगळं मसाला वगैरे पाणी बिनी टाकलंय ना थोडी शिजली आहे म्हणजे अजून थोडी शिजली ना हे पाणी आहे ना तेवढं मुरलं ना म्हणजे शिजली समजायची तशी शिजली आहे भाजी बघा कारण ते एकदम मऊ नाही होत वास पण किती छान येतो आहे कारण ते लाल मिरची पावडर टाकले ना त्याच्यामुळे आता थोडासा म्हणजे 2-3 मिनटं राहू द्या वापेवर ठेवते झाकण मारू आता मी खोलून बघते म्हणजे पूर्ण झाली आहे का शिजले आहे का कारण ते शिजायला खूप टाइम लागतो आता गॅस चालू ठेवून आहे ना अशी थोडी हलवत राहायची आता झाकण नाही ठेवायचं हे बघा तरतर आवाज येतो आहे ना हे पाणी आहे हे पाणी सगळं मुरलं पाहिजे त्याच्यामध्ये आता झाकण नाही ठेवायचं म्हणजे 2 मिनटं तरी झाकण नाही ठेवायचं म्हणजे सगळं भाजी कशी एकदम नरम होऊन जाईल थोडी थोडी तो म्हणजे एक मिनटांनी असं हलवत राहायची थोडे थांबते गॅस फासच राहू द्या असं हे बघा असं भाजीला तेल सुटतो म्हणजे पाणी सगळं मेलं पाहिजे त्याच्यातलं पाणी नाही राहिलं नाही पाहिजे भाजी पण खराब होत नाही कधी पण तुम्ही सुकी भाजी कराल ना अशी पहिलं पाणी सगळं तरसून काढायचं थोडं चरचरत आहे पाणी पण पाणी राहिलं की ती भाजी म्हणजे राहत नाही संध्याकाळपर्यंत पण राहत नाही गरमीची थो
थोड़ा सा आवाज येतो आहे, थोड़ा सा जरा एक मिनिट जरा जरा मुरू द्या। मस्त भाजी झालेली आहे ही बघा, मी लांब कापली आहे, तुम्ही म्हणजे बारीक फोड करून शिजवली तरी चालेल, लवकर शिजेल। तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी अशी कापली आहे, ह्याची बारीक बारीक फोड केली ना तरी पण चालतील। भाजी आता एकदम मस्त कंप्लीट झालेली आहे। मी तुम्हाला काढून थोडी डिशमध्ये दाखवते, गॅस बंद करते। डिशमध्ये कशी बघायला पण चांगली वाटते। तेंडल्याची भाजी कंप्लीट आहे, एकदम तयार रेडी झालेली आहे।